500 आणि 1000 नोटा चलनातून बंद झाल्यानंतर त्या नोटा बदलून घेण्यासाठी नागरिकांनी सर्वच बँकांसमोर मोठी गर्दी केली. काळा पैसा बाहेर आणण्यासाठी आणि भ्रष्टाचार मिटवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 नोटा चलनातून बाद केल्या. यामुळे बँकेत पैसे भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांनी शनिवारी आणि रविवारी देखील वाळूज परिसरातील सर्वच बँकांमध्ये मोठी गर्दी केली होती. बँक आवारात ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्याने अनेकांना बराच वेळ उभे राहून पैसे भरावे लागले. 500 व 1000 नोटा बँकेत भरण्यासाठी ग्राहकांची मोठी धावपळ सुरू आहे. यामुळे गुरुवारपासून राष्ट्रीयकृत, खाजगी आणि सहकारी बँकेत मोठी गर्दी होत आहे. पण आम्हाला पैसे डिपॉझिट करायचे, बाकीचे यावर थांबलेले ते सगळे. आम्हाला चेकबुक घ्यायचं, बाकीचे बी यावर आहे ना. त्याचं आम्हाला डिपॉझिट करून चेकबुकसाठी आम्ही इथं आलेलो आहे. आमचं किराणा दुकान आहे, ते पैसे घेत नाही तो माणूस. त्याच्यासाठी त्याला चेक लागत आहे, त्याला चेक द्यायचा आहे. मग आता हे वॉचमॅन लोक हे इथं सिक्युरिटी पोलीसवाले थांबलेले आहे. पोलीसवाले म्हणतात का बा हे सिक्युरिटी म्हणतो मध्ये घेत नाही आम्ही. त्याने डायरेक्ट ताला लावून घेतला तिथं. आता सध्या जे हे लाईन बघते जागा लागलेल्या आहे, इथे सविस्तर बरेचसे लोक कामगार वर्ग आहे. कामगार वर्गामध्ये जे आता नोटा बंद झाल्यामुळे 500 नोटा बंद झाल्यामुळं तर सगळीकडं कोणीच नोटा घ्यायला तयार नाही. त्याच्यामुळं सर्वात जास्त प्रॉब्लेम जो चालले आहे हे कामगार वर्गाला चालले आहे. नेमकं पगार मेडिसिन झाल्यामुळं पेमेंट हे 1500 नोटा आल्यामुळं आम्हाला व्यवस्थित म्हणजे अडचण यायला लागली. कोणाचा किराया देणं आहे, कोणाच्या रूम मालकाचे भाडे देणं आहे, कुठे गहू राशन भरायचे आहे, तर त्यासाठी चिल्लरीचा प्रॉब्लेम यायला लागला. हा अचानक निर्णय दिल्यामुळं MIDC मध्ये वर्कर, परमानंट वर्कर, कर्मचारी यांना थोडी अडचण यायला लागली. मोदी सरकारने जो निर्णय घेतला तो अत्यंत चांगला आहे आणि त्यामुळे जो भ्रष्टाचार होणार आहे त्याला सुद्धा आळा बसलेला आहे. यामध्ये जे नागरिकांना जे त्रास होतोय, त्रास यासाठी होतो की त्यांचे अकाउंट ओपन केलेले नाही, त्यासाठी त्यांना त्रास होतो. पण आमचे जे रेग्युलर अकाउंट आहे तर आम्हाला पैसे काढण्यासाठी आणि टाकण्यासाठी कुठल्याही प्रकारे त्रास होत नाहीये. गुरुवार शुक्रवार पाठोपाठ सलग तिसऱ्या दिवशीही ग्राहक बँक उघडण्यापूर्वीच बँकेसमोर रांगा लावून उभे होते. वाढत्या गर्दीमुळे बँकेच्या मागणीवरून अनेक ठिकाणी स्थानीय पोलिसांकडून संरक्षण दिले जात आहे.